सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि इथं उपस्थित असणारे सर्व मतदार बंधूंनो, विषय असा आहे का या सरकारनं आताशी एक योजना आणली आणि आमच्या लाडक्या बहिणी इथं बसून आहे आणि या योजनेचं तथ्य असं आहे का लाडकी बहीण यायले लोकसभा झाल्याच्या नंतर आठवली, तोपर्यंत यायले लाडकी बहीण आठवली नाही। लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून देवाभावले बहीण झाली लाडकी। आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो, ज्या ज्या माझ्या बहिणींना पैसे आले त्यांना आता दिवाळीत खर्च करून टाकले, महागाई दुनियाभराची वाढून टाकली, 1500 रुपये दिले। आमचे दाढीवाले साहेब दिल्लीचे, त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती 2014 ले का मी स्विस बँकेतून 100 दिवसाच्या आत ब्लॅक मनी आणला तर प्रत्येकाच्या अकाउंटवर 15 लाख टाकीन। आणि 15 लाख तर सोडा, 15 लाखावरून हे 1500 रुपयावर आले आहे। म्हणजे तुम्ही विचार करा। आणि जागोजागी भ्रष्टाचार करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सरकारनं केलं। जर महाराष्ट्रातलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजाले सोडत नाही पैसे खाण्यात, मालवणले उभा केलेला 8 महिन्याच्या अगोदर उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जो पडला, महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम या तिघांनी सरकारनं केलं आहे। माझी मायबाप जनता यायले या विधानसभेच्या निवडणुकीत मातीत मिसळल्याशिवाय ठेवणार नाही। आणि म्हणून आपल्याले महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार निवडून द्यायचा आहे। आपल्या नागपूर पूर्व मधून उभे असलेले दुनेश्वर दादा यांना जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे। त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची ताकद सोबत लागल। त्याच्यानंतर बंदे रस्ते, म्हणजे पैसे कुठून खायचे, कुठून माल गल्लुऱ्या दाबाचा, तर बंदे रस्ते चांगले रस्ते होते वर्धेत, आमच्या वर्धेतही होते, तुमच्या नागपुरातही होते डांबराचे, ते डांबराचे सुधे रस्ते मोकलले आणि त्याच्यावर सिमेंटीकरण करणं चालू आहे। आणि या रस्त्यामध्ये आता तुम्ही पाहून राहिले असं नागपूरमध्ये पावसाळ्यात अधिवेशन घेतलं होतं साहेब, त्या पावसाळ्यात अधिवेशन घेतलं तर बंद्या पावसाचं पाणी त्या विधिमंडळात गेलं होतं। म्हणजे सिमेंटीकरण, इतकं सिमेंटीकरण करून टाकलं आणि जागोजागी पैसे खाचं काम चालू आहे। यायनं पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही तर महाराष्ट्रातली जनता यांना माफ करणार नाही। आता तुम्हाला सांगतो, इथं जे लोक बसले आहे महाराष्ट्र शासनानं अदानीले आणि त्या मुक्या आणले, तुमच्या घरी प्रीपेड मीटर लावायचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे, प्रीपेड मीटर शहरामध्ये गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही बिल्डिंग आहे तिथं लागले, इलेक्शन आहे म्हणून थांबून ठेवलं प्रीपेड मीटर। आता तुम्हाला हे मीटर कसं येणार आहे? मोबाईल मध्ये रिचार्ज मारता ना तुम्ही, रिचार्ज संपला का मोबाईल मधून बोलणं बंद, इंटरनेट चालत नाही, ते असंच घुमत राहते गोल गोल। तसंच आता भविष्यात तुमच्या घरी प्रीपेड मीटर येणार आहे आणि प्रीपेड मीटर आलं तर तुमच्या घरी रिचार्ज संपला मीटर मधलं का लाईन बंद होईल। आणि जर तुम्हाला असंच पुन्हा शेकून घ्यायचं असेल, पेट्रोल डिझेल सिलेंडर 430 रुपयाचं सिलेंडर होतं, दाढीवाल्यानं किती नेलं? 1130 रुपयावर नेलं। इलेक्शन आलं, लोकसभेचं झोकानं 200 कमी केले सायल्यानं, अरे केले का नाही? हा मग तुम्हाला अजून शेकून घ्यायची आहे का? अरे घ्यायची आहे का? नाही घ्यायची आहे ना। 1700 रुपयाचा पिपा होता दिवाळीच्या अगोदर तेलाचा, किती नेला? 2200-2400 रुपयाचा तेलाचा पिपा झाला। महागाई यायनं 1500 रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या हातात ठेवले, लाडक्या बहिणीचं प्रेम 1500 रुपयात विकत घेता येत नाही। बहिणीले माहित आहे आता हे इलेक्शनच्या अगोदर उभं केलं सगळे ढोंग। म्हणून माझ्या इच्छा मायबाप जनतेला एवढं सांगणं आहे का हे गुलाबजामू आहे इलेक्शनच्या अगोदर दिलेलं। आणि हे असेच आपल्याकडे गुलाबजामू दिन, चॉकलेट दिन इलेक्शनच्या अगोदर आणि त्याच्यानंतर तुमचं मत घेईन, याले कॅश फॉर वोट म्हणते, सुप्रीम कोर्टानं झापून टाकलं यायले का? अशा योजना चालणार नाही ज्या योजनेतून लोकांचं मत डायव्हर्ट होईल। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत दुनेश्वर भाऊला जास्तीत जास्त मताने तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला विजयी करायचं आहे। बोलणारे प्रचंड ठीक आहे, भरपूर लोक आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यांनी हात वर्त करून करा।
राम कृष्ण हरी।